सई भाषेवर प्रभुत्व असणं ही सुद्धा एक वेगळी कला आहे. तर आता भाषा कौशल्य शिकवायला इथे येत आहेत एक बाई, त्यांची होणार आहे इकडे मुलाखत, बघूयात काय येणार धमाल. आणि हा भन्नाट परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या टीमच्या सुप्रिया आणि पौर्णिमा. नमस्कार 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 मित्रांनो, पौर्णिमेचा सूर्य या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमात सूर्यासारख्या तळपणाऱ्या अनेक लोकांना आपण दर आठवड्यात इथे बोलत असतो. हे म्हणजे कसं असतं ना, ते अगदी त्यांनी म्हटलंय ना तसंच, ते काय एवढं महत्वाचं नाहीये. ते असं आहे की आपलं आपण जे काय असतो ते असतो म्हणजे आपलं दिसणं आणि आपली वाणी. वाणी शुद्ध म्हणजे वाण्याचं दुकान शुद्ध. वाणी शुद्ध, वाणी शुद्ध म्हणजे आपलं मन शुद्ध, हा आपलं तन शुद्ध, आणि तन शुद्ध म्हणजे अगदी सर्व काही शुद्ध. तर ते म्हणलंय ना त्यांनी, ते अगदी तसंच आहे. पण ते काय एवढं महत्वाचं नाहीये. तुम्हाला महत्वाचं असं सांगायचंय, आज आपल्याकडे एक भाषा शास्त्रज्ञ आलाय, त्यांचं नाव आहे थुपलिया पादुकुठे. थुपलिया जी, या 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 या, आपलं स्वागत आहे. माझं नाव थुपलिया नाहीये. हा मग काय आहे? थुपलिया. हो मी आता तेच म्हणलं, थुपलिया जी. नाही नाही, थुलिया, थुलिया मधला थू. थुलिया थुलिया उगवला आपला कांदा. सुप्रिया आहे आपण, मग तुम्ही तुमचं नाव थुपलिया कशाला सांगता? मी बोबी आहे ना. काय तुम्ही बोबड्या आहात? हा थोई थोई. थोई थोई म्हणजे? थोई थोई म्हणजे थोयाचे जिया, थोयाचे हया, थोय असे पाणी. थोय काय? थोया हे थोये म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही थोड्याशाच बोबड्या आहात. हा थोड्याशा. अहो तुम्हाला लाज नाही का वाटत आहे? तुम्ही एवढ्या बोबड्या आहात आणि तुम्ही आम्हाला इथे भाषा शिकवायला आलात. मी काही कळू थकते, मी ऍक्टिंग कळू थकते, मी डान्स कळू थकते, मी गाणं म्हणून थकते. एवढं सगळं करून तुम्ही जर थकता तर कशाला थकता? मी थकते नाही कळलं. मी थकते नाही नाही कळलं. तुझ्या आईचा घो, तुझ्या आईचा घो. काय बोलताय तुम्ही माझ्या शोवर? हे म्हणजे ना अगदी ते म्हणतात ना अगदी तसं झालं. जाऊ दे, ते काय एवढं महत्वाचं नाहीये. पण तुम्हाला काय म्हणायचंय, म्हणजे तुम्ही जगात काहीही करू शकता? मग म्हणून तर मी भोतपुली थिनेमाती थाय. कशाचे काय आहात? भोतपुली थिनेमा. हा थलकायलो थकिया थाया. एवढं सगळं कशाला? त्याच्या तुम्ही काय आहात? काय आहे? ट्विंकल ट्विंकल लिटिल हाय स्टार. म्हणजे तुम्ही भोजपुरी सिनेमाचे स्टार आहात? ओ कोणी केलं तुम्हाला स्टार? डायलेक्ट तर नाही. हा माझे फोटो छान येतात ना. अरे मी दिताला थुंदल आहे, झोदवल आहे, थुथंकलूथ आहे. आणि मी ना डायलेक्टरला फोटो देताना डोळ्या माते मग तो मला ताम देतो आणि मग नंतर डोळे पुटतो. अरे वा, अशा किती डायरेक्टर बरोबर तुम्ही काम केलं? तो 90. 90 म्हणजे 90 डायरेक्टर ना तिने आयुष्यात ना उठवलंय, कळलं? हो पहिला पहिला तर मी अमिताभ बच्चन च्या आवाजात डबिंग केलं. काय केलं? डबिंग 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 केलं हा अमिताभ बच्चनचं. हा
नाही ते कसं केलं ते सांगाच आता. आज भी हम फेते हुए पैते नहीं उतरता. कहाँ हम खले हो जाते हैं, लाइन वही से थुलू हो जाती है. है थला लिट्टे में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है थेंथा. थेंथा झालं. हा नाही धर्मेंद्र तर आवाज आता पण दबिंगे. अरे देवा दाखवा तुत्ते दबिंगे. देवानंदा नाही डबिंग केलं. बरं पैसे काय जाऊ दे. तुम्ही आज आम्हाला इथे भाषा शिकवायला आलाय. भाषा मराठी शिकवा. भाषा शिकवताना नेहमी थुद्द बोलावं. काय बोलावं? थुद्द. शुद्ध मादा तालक. आपली भाषा मला ती भाषा. ती बोलताना नेहमी दपून वापलावी. जपून जपून. उदाहरण सांगायचं म्हणजे हो हो मुगातला थ आणि पोट फोद्या थ हे वेगवेगळं बोलायचं. असं म्हणायचं शहा मृगातला श आणि पोट फोड्या श वेगवेगळे बोलावेत. बरोबर. हा मुगातला थ बोलताना इथे दीप लावायची. कुठे? इथे इथे. आणि पोट फोड्या थ बोलताना इथे दीप लावायची. अग म्हणजे कुठेही जीव लावून बोललं तरी बोलायचं काय? नाही नाही तसं नाही. हा मुगातला थ. अगं हो सो. तुती मुनीतला थू वेगळा. आता हे काय नवीन? तुती मुनी नाही काय झाला कली आता दाली वालून बसवतात. ऋषी मुनी. हा थ वेगळा आणि थुंतू मधला थ वेगळा. काय थुंतू? कसला थुंतू? माद्या भाग्यात माद्या चौक्यात लेला एकात माझा थुंतो. माझा थुंतो त्यातला थ वेगळा. माझ्याकडे भलपूल थर. आपण नंतर सगळे एकदम थुकूया. थिकूया थिकूया. बाग झाले सगळे थू. शट अप. सगळ्यांनी रिॲक्शन आधीच दिलेले आहे पण प्रथेप्रमाणे विचारूयात. स्वप्नील सर, निर्मिती ताई तुमची टीम आहे. लाज राखलीत ग माझी. पण पौर्णिमा मी आज खरंच सांगते सॉरी. सुप्रिया तुझं हे मी आधीच्या पर्वात पाहिलेलं आहे आणि खूप अप्रिशिएट केलेलं आहे. पण आज पौर्णिमा तू जे काही केलंस ना सलाम तुला खरंच. क्या बात आहे. तुझ्या काय रिॲक्शन्स होत्या मधल्या मधल्या. तू जे काही फ्रस्ट्रेट होऊन रिॲक्ट होत होतीस ना तिथे वेड्यासारखे हसत होतो आम्ही. हे तुम्हा दोघींसाठी पण एस्पेशली पौर्णिमा. हेच कॅरेक्टर परत का आणलं? कारण आय थिंक ही लॉटरी आहे. आय थिंक एक फॅन्टॅस्टिक लॉटरी आहे तुम्हाला लागलेली. हेच कॅरेक्टर परत करावं असं का वाटलं? नाही असं काय नाही. मला असं वाटलं थुपलिया बाजू कुठे सक्सेस झाले त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता थुपलियावर. आणि आपल्याकडे असे बरेचसे ऍक्ट होतात ते रिपीट रिपीट होतात तरी पण लोक अप्रिशिएट करतात. म्हणजे जसं वैभव मंगले सतत ता करत असतो तरी लोकांना तो आवडतो. तरी आवडतं म्हणजे खूप छान करतो तो म्हणून आवडतो. मी फक्त त्याच्यातला ता आणि ता याच्यातले दोन फक्त व्हेरिएशन असतात. आणि दिगंबर तर दिगंबर नेहमी चुकीचं मालवणी बोलतो तरी लोकांना तो आवडतो. आनंद इंगळे नाही बोलू दे थांब. आनंद इंगळे नेहमी पुणेरी पुणेरी. त्याचा टार्झन सुद्धा पुणेरी असतो. त्याचा सलमान खान सुद्धा पुणेरी.
तोच ते सगळं लोकांना आवडतं, त्यामुळे मला असं वाटलं तुपलिया बाजू कुठे नक्कीच लोकांना आवडेल, मी कॉन्फिडन्स होतो. क्या बात आहे, वी लव्ह दिस कॅरेक्टर. आणि मला असं वाटतं की कुठली गोष्ट कुठेही केव्हाही जर योग्य वेळा प्लेस झाली ना तर त्याची मजाच वेगळी असते. बघूया या जुगलबंदीला किती मार्क्स दिले जजेसनी. स्वप्नीलचा निर्मिती ताई, हे कॅरेक्टर तू आधी केलं होतंस आणि ते परत मला तितकंच आवडलं त्यासाठी. क्या बात है, तर असाच प्रवास पुढेही करत राहा. मी काही जास्त बोलत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.